वेलकम स्टूडेंट्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडव्हान्स्ड वेल्डिंगमधील भाग चार, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग, म्हणजे आधुनिक सांधकामामधील चौथा भाग, सबमर्ज्ड ज्योत सांधकाम। सबमर्ज्ड ज्योत सांधकाम म्हणजे सबमर्ज्ड आर्क वेल्डिंगमध्ये एक नाशवंत इलेक्ट्रोड वापरलेला असतो, कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड, आणि तोही वायर स्वरूपात, जसा मीक वेल्डिंगमध्ये असतो तसा वायर्ड स्वरूपातील एक कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड इथे वापरलेला आहे। सांधकाम करावयाच्या दोन्ही जॉबच्या कडेला प्लगच्या आच्छादनाखाली यातील ज्योत निर्माण करून सांधकाम केले जाते। यामध्ये ज्योत व वेळ पूर्णपणे दाणेदार वितरणाऱ्या प्लग्सखाली झाली जाते। तर आपण पाहूया याची कार्यपद्धत एका आकृतीच्या साह्याने आपण स्पष्ट करून पाहूया। या ठिकाणी पहा, सबमर्ज्ड ज्योत सांधकामाची एक रचनाकृती इथं समोर दाखवलेली आहे। या रचनाकृतीमध्ये आपण पाहू शकता, वरच्या बाजूला तिथं दोन चक्र फिरणारे आहेत। या दोन व्हील जे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये फिरत आहेत, त्याच्यामधून इलेक्ट्रोड हा ब्ल्यू रंगाचा इलेक्ट्रोड जो वायर स्वरूपात आहे, मऊ वायरच्या स्वरूपात आहे, तो असा पुढं फीड केला जातो, पुढं पाठवला जातो। या ठिकाणी इलेक्ट्रोड होल्डर आहे की ज्याच्या साहाय्याने तो इलेक्ट्रोडला योग्य दिशेमध्ये फिक्स केलं जातं आणि जॉबच्या दिशेने वेल्डिंग टॉर्चमध्ये दिलं सप्लाय केला जातो। यानंतर याच्या बाजूला इथं काहीतरी मोठं फ्लक्स हुपर नावाचं तुम्हाला रचना दिसेल। या फ्लक्स हुपरमध्ये दाणेदार असे वितळणारे फ्लक्स भरलेले आहेत आणि यातून या फ्लक्सचा पुरवठा जिथं जॉबचं वेल्डिंग केलं जाणार आहे त्या ठिकाणी केला जातो। हा पुरवठा आधी होतो, म्हणजे कसं आहे, अजून पीस आहे आपला वर्कपीस, हा वर्कपीस क्रमांक एक असेल आणि हा वर्कपीस क्रमांक दोन असेल। हे दोन वर्कपीस आपल्याला इथं जोडायचे आहेत, वेल्ड करायचे। तर या ठिकाणी सुरुवातीला इथं हे दाणेदार फ्लक्स या उपरमधून सप्लाय केले जातात किंवा ओतले जातात या ठिकाणी थोडक्यात, आणि त्याचा एक असा प्रकारचा इथं ढीक तयार होत असतो कंटिन्युअस, आणि पाठोपाठ हा इलेक्ट्रोड तिथं सरकत असतो। एकतर जॉब मूव्ह होत असतो किंवा इलेक्ट्रोड हेड मूव्ह होत असतो, त्याच्याबरोबरच हा फ्लक्स उपर पण मूव होत असतो। आणि मग हा इलेक्ट्रोड या वर्कपीसच्या संपर्कात आल्यानंतर, त्याच्यामध्ये गॅप असल्यानंतर विद्युत प्रवाहानुसार यामध्ये ज्योत निर्माण होते, आर्क निर्माण होते। खाली असणारे वर्कपीसचे धातू आणि सोबत काही हे ग्रॅन्युलर असणारे फ्लक्स, दाणेदार फ्लक्स, हे वितळले जातात, सांधकाम साध्य होतं। या इलेक्ट्रोडला या ठिकाणून आपण विद्युत सप्लाय दिलेला आहे, वर्कपीसला इथं विद्युत सप्लाय दिलेला आहे। आणि या फीडर, याला ड्राईव्ह मोटर म्हणून जे ॲडिशनल इथं एक नाव दिसतं, ते ड्राईव्ह मोटर म्हणजे ह्या इलेक्ट्रोडला पुढे सरकवणारी यंत्रणा आहे, इलेक्ट्रिक मोटर जे असं आहे। सबमर्ज्ड आर्क वेल्डिंगमध्ये आपण पुन्हा एकदा थोडेसे अधिक डिटेल्समध्ये पाहूया ही आर्क। या ठिकाणी पुन्हा बघा, इथं दाखवलेल्या दाणेदार असे फ्लक्स आहेत, ते फ्लक्स उपर इलेक्ट्रोड वायर किंवा इलेक्ट्रोड फिलर, काही ठिकाणी त्याला फिलर असंही म्हटलेलं आहे, फिलर वायर इलेक्ट्रोड म्हणतो आपण किंवा वायर म्हणतो। हा वायर कंटिन्युअस सप्लाय होतो, ती मेल्ट होणार आहे, त्याच्याबरोबर हे ग्रॅन्युअल्स असणारे जे फ्लक्स आहेत ते पण मेल्ट होत आहेत आणि या वेल्ड पूलमध्ये हे सगळं समाविष्ट होत जातं। त्याच्यामुळं ह्या दाणेदार फ्लक्सचं काम काय, की जे आपण इनर्ट गॅस वेल्डिंगमध्ये जे काम इनर्ट गॅसच्या साह्याने केलं गेलं, की मेल्ट होणारा धातू हा हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येत नाही, त्यामुळे त्या धातूचं ऑक्सिडेशन होण्यापासून बचाव होतो, तोच प्रकार इथं केला जातो, फक्त या फ्लक्सच्या साह्याने केला जातो। फ्लक्सच्या साह्याने करण्याचा उद्देश असा आहे की त्याच्यामुळे जास्त फ्लक्ससुद्धा वितळून त्या जॉईंटमध्ये बसत आहेत आणि त्यामुळे काय होतं की तो जॉईंट अधिक मजबूत, अधिक मेटल इन्सर्ट झाल्यामुळं तो अधिक चांगला, डीप जर ज्यावेळी वेल्डिंग करायचं आहे खोलवर, तर त्या ठिकाणी याचा उपयोग त्या पद्धतीने होतो। इनर्ट गॅस काय कुठेच भाग घेत नाही, तो निघून जातो, या ठिकाणी हा फ्लक्स मात्र वेल्ड पूलमध्ये समाविष्ट होऊन जातो। या ठिकाणी या पद्धतीनं आहे आकृती। या ठिकाणी हो, हे जे दाणेदार फ्लक्स आहेत ते आधी पुढं टाकत गेलेलं आहे उपर, आणि त्याच्या पाठोपाठ हा इलेक्ट्रोड रन होतो आणि तो फ्युजिंगचं हे वितळून जोडण्याचं काम करत करत पुढे जातो। प्रत्यक्षातल्या आकृतीमध्ये, प्रत्यक्षातल्या वर्किंग पीसमधली ही एक आकृती बघा, या ठिकाणी मी दाखवलेली आहे। या ठिकाणी बरेच मोठं इंडस्ट्रीयल वर्कमधलं हे वर्किंग आहे। या ठिकाणी या कुपरमधून आपलं इथं दाणेदार फ्लक्सचा पुरवठा होतो या ठिकाणी,
आणि पाठीमागे हा इलेक्ट्रोड आहे तो वेल्ड करत येतो, त्यामुळे पाठीमागचा भाग हा लाल झालेला दिसतो आपल्याला. आणि ही याची वेल्डिंगची दिशा ही या दिशेने चाललेली आहे. आधी फ्लक्स ओतले जातात, या पाठोपाठ इलेक्ट्रोड येतोय. ही पाठोपाठ जी आहे ते दोन दोन आर्म हे राहिलेले फ्लक्स जे वितळलेले नाही ते पिकअप करायची यंत्रणा आहे. पुढे आपण ते पाहणार आहोत. या ठिकाणी आपण या सबमर्ज आर्क वेल्डिंगची थोडीशी रचना लक्षात येण्यासाठी हा एक मोठा फोटोग्राफ मी घेतलेला आहे. अत्यंत मोठ्या स्वरूपाचं काम, प्रेशर व्हेसल्स वगैरे अशा प्रकारचे टँकर्स मोठे, किंवा ज्याला आपण फायर अग्निबाण वगैरे म्हणतो, किंवा अशा स्वरूपाच्या मोठ्या कामासाठी हे फ्लक्स वेल्डिंग म्हणजे केलं जातं, सबमर्ज आर्क वेल्डिंग. त्यामुळे याची यंत्रणाही तितकीच मोठी असते. आणि याच्यामध्ये हे जे दाखवतात ते आर्म याच्यातून इतर टोकाला इथं आपला तो फ्लक्स ओतणारा उपर आहे. या ठिकाणी फ्लक्सच्या वरती परत त्याचा इलेक्ट्रिक रील सप्लाय होणारा दिसतोय, की जो इलेक्ट्रोड सप्लाय होतोय आणि फ्लक्स. आणि हे सगळं उभ्या आडव्या आणि तिरक्या म्हणजे एक्स वाय झेड अशा तीन डायरेक्शनमध्ये मूव्ह होणारं यंत्रणा आहे. त्याचं कंट्रोल युनिटबद्दल पुढं आपण शिकणार आहोत. सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये नेहमीप्रमाणे काही साधनं वापरली जातात, त्यामध्ये पॉवर स्त्रोत जो आहे त्याला पॉवर सोर्स म्हणतो आपण सबमर्ज आर्क सांगकामात. उच्च सायकल म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी असणारा उच्च प्रवाह वापरला जातो. त्याच्यामध्ये एसी किंवा डीसी दोन्ही प्रकारचे मशीन्स वापरले जातात. त्याच्यामध्ये अर्थात स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असतो आणि रेक्टिफायर असतो. रेक्टिफायरच्या सहाय्याने आपण डीसी प्रवाह मिळवतो. वायर पुरवठा यंत्रणा वायर स्पूल, वायर स्वरूपातील हा नाशिवंत इलेक्ट्रोड हा रीड स्वरूपात असतो व फीडरच्या सहाय्याने तो वेल्डिंग टॉर्चला पुरवला जातो. हा नाशिवंत असल्यामुळे तो स्वतःच फिलर म्हणून उपयोगात येतो. शिवाय फ्लक्सचा वापर होत असल्यामुळे हा बेअर म्हणजे हा इलेक्ट्रोडवर कोणतीही आवरण नसते. हा जो इलेक्ट्रोड असतो हा बेअर इलेक्ट्रोड असतो, याच्यावरती आवरण नसते. वरती या दोन फीडरच्या सहाय्याने इलेक्ट्रोडचा सप्लाय आपण वेल्डिंगच्या ठिकाणी करतो. फ्लक्स पुरवठा यंत्रणा जी या सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये सर्वात महत्त्वाची आणि इतरांच्यापेक्षा वेगळी असणारी यंत्रणा आहे, की जी फ्लक्स फीडिंग यामध्ये दाणेदार अशा फ्लक्सचा वेल्ड करावायच्या ठिकाणी सातत्याने व सलग पुरवठा करणारी यंत्रणा असते. फ्लक्समुळे काय होतं की आर्क स्थिर राहते. जॉबच्या धातूचे गुणधर्म असणारे फ्लक्स निवडले जातात. म्हणजे माइल्ड स्टीलचं वेल्डिंग करायचं असेल तर आयर्न रिलेटेड फ्लक्स वापरले जातील. कॉपरचं वेल्डिंग असेल तर कॉपर रिलेटेड फ्लक्स वापरले जातील. अशा प्रकारची ही यंत्रणा असते. मगाशी पाहिले पण तेच फ्लक्सची फ्लक्स हॉपर म्हणजे फ्लक्स पुरवठा करणारी यंत्रणा आणि फ्लक्स हॉपर इलेक्ट्रोड सप्लाय ही सगळी एका आर्मवरती मशीनच्या एका ठिकाणी बसवलेली असते. आणि ही सगळी मुव्हेबल असते किंवा ती सगळी स्थिर असते आणि जॉबचा आकार मुव्हेबल केलेला असतो. कॅरियर, आता जी मी संकल्पना सांगितली जॉब मुव्हेबल असतो किंवा ही वेल्डिंग यंत्रणा मुव्हेबल असते, त्या ठिकाणी हा कॅरियरचा महत्त्वाचा भाग आहे. या वेल्डिंग मशीनमध्ये ह्या स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित म्हणजे ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक असतात. त्यामध्ये एकतर जॉबची किंवा वेल्डिंग हेडची आवश्यक ती हालचाल करून वेल्डिंग केली जाते. म्हणजेच कॅरियरवरून जॉब वेल्डिंग हेडपर्यंत नेला जातो, म्हणजे वेल्डिंग हेड स्थिर ठेवलं जातं आणि जॉब आपल्याला वेल्डिंग इलेक्ट्रोडच्या हेडपर्यंत न्यावा लागतो. आणि जी ज्या रेषेत वेल्डिंग करायचं आहे त्या रेषेत आपल्याला तो जॉब ती दिशा ती मुवमेंट त्या वेगानं करणं आवश्यक असतं. किंवा मग जॉबच्या ठिकाणी वेल्डिंग हेड नेलं जातं. हे सर्व करत असताना लक्षात की आपल्याला थ्री डायमेन्शनल जॉमेट्री महत्त्वाची आहे, की ज्याच्यामध्ये एक्स वाय झेड याच्या तीन दिशेने मुवमेंट होणे गरजेचे आहे. कशाची? एकतर जॉबची आयदर किंवा वेल्डिंग हेडची. म्हणजे समजा आपण त्रिमितीमध्ये आत्ता आपण इथं समोर बसलेलो आहोत तर आपली ही स्वरूपात म्हटलं तर लेंथ, जॉबची लेंथ जशी असेल तसं आपल्याला कॅरियर हेड वेल्डिंग हेड मूव्ह केलं पाहिजे. समजा जॉबला आपल्याला या दिशेत तुमच्या प्रज्ञात येतो या दिशेत वेल्ड करायचं असेल तर या दिशेत आणलं पाहिजे, म्हणजे एक्स आणि वाय झालं. समजा उभ्या उंचीत वेल्डिंग करायचं असेल, कमी जास्त जॉब उंचीचे जॉब असतील तर त्या ठिकाणी त्या वेल्डिंग हेडची उंची आपल्याला झेड या डायरेक्शनमध्ये येते. लांबी रुंदी उंची अशा तिन्ही दिशामध्ये तर वेल्डिंग हेड याची तर मुवमेंट केली पाहिजे किंवा जॉबची मुवमेंट केली पाहिजे, त्याला म्हणायचं कॅरियर. ही सगळी मुवमेंट त्याच्याद्वारे केली जाते त्याला कॅरियर म्हटलं आहे. या ठिकाणी आपण कॅरियरची आकृती पाहूया, पुढे डिटेलमध्ये मोठी आकृती पाहूया. जरा
या ठिकाणी वेल्डिंग शेड हे कॅरेज आहे, म्हणजे या ठिकाणी हे आहे वेल्डिंग शेड, हा आहे फ्लक्स पुरवठा करणारी यंत्रणा, ही फ्लक्स राहिलेले फ्लक्स कलेक्ट करणारी यंत्रणा, आणि हे सगळं हे वेल्डिंग हॉपर, वेल्डिंग इलेक्ट्रोड सप्लाय करणारी यंत्रणा, राहिलेले ग्रेन गोळा करणारी यंत्रणा, ही सगळी एका कॅरियरवर बसवलेली आहे आणि हे याचे कंट्रोल आहे, आणि हे या आर्मभोवती त्याची लॉन्जिट्युडनल म्हणजे लांबीनं मुवमेंट होत्या, तसंच हा आर्म अशा दिशेमध्ये पण मुवमेंट केला जाऊ शकतो आणि व्हर्टिकल दिशेमध्ये पण मुवमेंट केला जातो, त्याचा कंट्रोल सर्व काही इथं असेल. नमुन्यासाठी एक छोट पोर्टेबल एक मशीन तुम्हाला इथं दाखवले. या ठिकाणी बघा, ही सर्व यंत्रणा जे आता आपण म्हणतो कॅरेज, हे या ठिकाणी वेल्डिंग इलेक्ट्रोड, वेल्डिंग कूपर, म्हणजे ज्याच्यामधून आपण फ्लक्स ग्रॅन्युलर फ्लक्स टाकतोय, राहिलेले फ्लक्स गोळा करणारी यंत्रणा, ही सगळी एका हेडला आहे आणि याची या दिशेत उंचीनं किंवा या दिशेत आडवी अशी मुवमेंट आणि तसंच या दिशेत लांबीच्या दिशेत मुवमेंट केली जाते. प्रोसेस कंट्रोल युनिट, संपूर्ण सांधकाम प्रक्रियेचे नियंत्रण म्हणजे वीज पुरवठा, इलेक्ट्रोड व फ्लक्स पुरवठा, कॅरियरची एक्स वाय झेड पोझिशनिंग, या क्रिया प्रोसेस कंट्रोल युनिटवरून केली जाते. त्यासाठी हे सर्व काही आहे ते इलेक्ट्रोड इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे की जी या ठिकाणी अशी साईडला बसवली आहे. ऑपरेटरनं फक्त याच कंट्रोलच्या सहाय्याने सर्व वेल्डिंग करायचं, ऑपरेटरने या ठिकाणी वेल्डिंग टॉर्च हातात घेऊन वेल्डिंग करायचं नाही आहे, तर त्या वेल्डिंग टॉर्चचा सर्व कंट्रोल त्याने इथे बसून करायचा आहे, त्याला क्रिया नियंत्रण किंवा प्रोसेस कंट्रोल युनिट. या सोबतच्या प्रत्यक्षातल्या मशीनमध्ये आपण पाहूया की हा प्रोसेस कंट्रोल युनिट इथं आहे, ऑपरेटरने इथं उभा राहून किंवा इथं बसून हे सगळं कंट्रोल करायचं आहे. इथं हुपरमधून या हुपरमधून इथं फ्लक्स पुरवले जातात, इथं इलेक्ट्रोड आहे, राहिलेले फ्लक्स कलेक्ट केले जातात. या ठिकाणी इलेक्ट्रोडची रीळ आहे, ही पण एक पोर्टेबल मशीन आहे. हा सर्व कंट्रोल या ठिकाणाहून केला जाणार आहे. फ्लक्स गोळा करणारी यंत्रणा ही मगाशी आपण एक्सप्लेन केलेलीच आहे. जितके फ्लक्स वेल्डिंग ज्योतीच्या संपर्कात येतात ते वितळून जोडामध्ये जातात, त्यानंतर शिल्लक राहिले जे फ्लक्स आहेत ते पुन्हा वापरण्यासाठी याच यंत्रणेकडून दुसऱ्या गोळा केले जातात, त्याला फ्लक्स रिकव्हरी युनिट किंवा फ्लक्स गोळा करणारी युनिट. कारण त्या जॉईंटच्या वरती जेवढे फ्लक्स टाकलेले असतील त्यानंतर आर्क तयार होते, आर्कमधून जेवढे वेल्डिंगमध्ये फ्लक्स वितळतात तेवढे वितळतात, राहिलेले जे फ्लक्स आहेत ते कलेक्ट करून पुन्हा वापरण्यासाठी कलेक्ट केले जातात, त्यास फ्लक्स गोळा करणारी यंत्रणा किंवा रिकव्हरी युनिट असं म्हणतात. आता सबमर्ड आर्क सांधकामाचा उपयोग, मगाशी सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे प्रेशर वेसेल, ट्रेन, रेल्वेचे डबे इत्यादी फॅब्रिकेशन कामासाठी ही पद्धत वापरतात. साहजिकच मोठ्या हेवी कामासाठी ही पद्धत वापरली जाते. जहाज बांधणी, अणुऊर्जा केंद्र अशा महत्वाच्या फॅब्रिकेशन कामासाठी सुद्धा ही पद्धत वापरतात. महत्वाच्या व लोड असणाऱ्या लोखंडी भागांचा पृष्ठभाग टणक, हार्ड फेसिंग करण्यासाठी ही पद्धत वापरतात. उदाहरणार्थ गिअर, पुली, ट्रॅक्टरचे रोलर किंवा अगदी याचं सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे आपण जेसीबी सर्वसाधारण सगळीकडे पाहतो, जेसीबीचा जो डिगिंग करणारा जो भाग आहे त्याचे पुढचे टीथ आहेत दात, त्याचा पुढचा वरचा पृष्ठभाग अत्यंत टणक केलेला असतो, हार्ड फेसिंग. जनरली माइल्ड स्टील पोलादापेक्षा त्याचा वरचा टणकपणा वाढवलेला असतो. हा वाढवताना यामध्ये वेल्डिंग नाही पण त्याच्यावरती एक हीट ट्रीटमेंट प्रोसेस या आर्क वेल्डिंग संबंधित आर्क वेल्डिंगच्या सहाय्याने केली जाऊ शकते. माइल्ड स्टील, लो अलॉय स्टील, स्टेनलेस स्टील इत्यादीसाठी या वेल्डिंगचा वापर होतो. तसेच समर्थ आर्क वेल्डिंगचे फायदे, आर्क उष्णता जास्त असल्यामुळे जास्त वेगाने सांधकाम शक्य आहे, कारण यामध्ये जे आर्क उष्णता निर्माण होते अधिक जास्त असल्यामुळे अत्यंत वेगाने हे सांधकाम शक्य होते. सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे तो वेग वाढतोच वाढतो. गतिमान सांधकामामुळे वेल्डिंग दोष डिस्टॉर्शन निर्माण होत नाही, तसेच स्पॅटर निर्माण होत नाही, म्हणजे जे प्रचलित सांधकाम पद्धती आपल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्या हाताला मिळणारा वेग आणि ऑटोमॅटिक मशीनच्या सहाय्याने मिळणारा एकसारखा वेग त्याच्यामध्ये फरक आहे. एकसारख्या एखाद्या ठिकाणी जास्त सेकंद जर आपला इलेक्ट्रोड खायला तर त्या ठिकाणी डिस्टॉर्शन निर्माण होतो, ते यामध्ये होत नाही. जास्त जाडीचे सांधकाम करता येते, जास्त जाड जॉब आहे, जास्त खोलवर वेल्डिंग करायचं आहे, या ठिकाणी या सबमर्ज आर्कमुळं हे शक्य असतं.
आणि सलग सांधकाम करता येते, एक सलग सांधकाम करता येते, कारण वायर इलेक्ट्रोडचा पुरवठा सलग आहे, त्यामुळे सलग सांधकाम करता येणे याच्यामध्ये शक्य आहे. संवर्ण आर्क सांधकाम म्हणजे तोटे, फायदे आहेत म्हणजे काही तोटे निश्चित आहेत. यामध्ये सांधाचा जो आहे, वेल्डर जो आहे, ऑपरेटर, तो स्वतः वेल्डिंगची प्रोसेस पाहू शकत नाही, म्हणजे मगाशी कल्पना दिली की ऑपरेटर अनावर ठिकाणी आहे, किंवा जरी आपण त्या ठिकाणी उभा राहिलो तरी प्रत्यक्ष जी ज्योत आहे ती त्या दाणेदार फ्लक्सच्या खाली निर्माण होते, ती डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे एक्झॅक्ट वेल्डिंगची पोझिशन आपल्याला समजत नाही. त्यासाठी कॅरियरची एक्स वाय झेड पोझिशन, हालचालीचे अचूक नियंत्रण करणे त्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे जे दोन भाग जोडायचे आहेत ते बरोबर त्या इलेक्ट्रोडच्या खाली येतील, अचूक ते लांबीपर्यंत ते जातील, त्याचा प्रवास एक्स वाय झेड इलेक्ट्रोडचे मोशन ही अचूक करणं अत्यंत गरजेचं आहे. साहजिकच त्यासाठी अत्यंत कुशल कामगार लागेल, त्यामुळे एक्स वाय झेडच्या पोझिशनिंगसाठी पॉइंटर बीम, लेझर बीम यांचाही वापर केला जातो. ही पद्धत जॉबच्या फक्त आडव्या स्थितीत शिकते, कारण दाणेदार फ्लक्स आपण त्या वेल्डवरती वेल्ड ब्रँडच्या ठिकाणी ओतत असतो आणि त्याच्यामधून वेल्डिंग होत असतो, उलट्या बाजून किंवा उभ्या बाजून हे शक्य होणार नाही. अत्यंत कुशल कामगारांची आवश्यकता आहे व बरेच साहित्य याच्यामध्ये थोडंसं वायाही जातं, त्यामुळे अत्यंत डीप, खरोखर जाड आणि फारच अचूक सांधकामासाठी ही पद्धत वापरता येते, अन्यथा याच्यामध्ये कुशल कामगार आणि साहित्य बऱ्यापैकी वाया जातं. धन्यवाद. आपणास आमची नम्र विनंती आहे की या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब करा, यातील व्हिडिओजना लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून या चॅनलचे नोटिफिकेशन्स मिळवा. धन्यवाद.